लवणी तालुक्यातील पाल येथे जातेगाव आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल येथे जातेगाव आरोग्य केंद्राअंतर्गत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणाचा शुभारंभ पालच्या सरपंच जया जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी आशा काथार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह सदस्य आप्पासाहेब जाधव, जयपाल ठाकूर आदींसह गावातील इतर सदस्य आणि मान्यवर मंडळींची उपस्थिती होती. यावेळी गावातील 45 वर्ष पूर्ण असणाऱ्या नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ही कोविड प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असून सर्वांनी ती घेऊन सहकार्य करावे, तसेच नियमांचे पालन करावे असे आवाहन सभापती चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.